अगोदर एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे कालचा, काल जे करंट अफेअर डिस्कस केलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला पीडीएम फर्टिलायझरचा अँसर मॅग्नेशियम सांगितलं होतं. मी तुम्हाला जसं कमेंट सेक्शनमध्ये कोणाकडे काय सोर्स असेल असं सांगा म्हटलं, तर आपल्याच एक वरिष्ठ कृषी मित्र आहेत जे सध्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांनी त्याचा सोर्स पाठवलेला आहे, तर त्यानुसार याचा अँसर करेक्ट करून घ्या. त्याचा अँसर आहे पोटॅश. तर बघा आता याचा आधी तुम्हाला जी अर दाखवतो की हा क्वेश्चन आला का होता एक्झाम मध्ये, हा क्वेश्चन का आला, तर बघा 12 जुलै 2022 ला मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर डिपार्टमेंट काय केलं होतं, जी आर काढला होता. त्या जी आर नुसार बघा काय जी आर काय आहे, गाईडलाईन्स रिलेटेड टू पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसेस अंडर न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी स्कीम. तर त्या जी आर नुसार या पीडीएम फर्टिलायझरला न्यूट्रिएंट सबसिडी स्कीमच्या अंडर इन्क्लूड केलं म्हणून हा क्वेश्चन आला होता. ठीक आहे, आता बघा त्यानुसार त्यांनी त्याचं हे पण दिलेलं आहे की पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसेस त्याचं मेमोरँडम किती पर्सेंट कुठला न्यूट्रिएंट आहे त्याच्यामध्ये. तर बघा मॉइस्चर पर्सेंट 4.79% आहे, टोटल नायट्रोजन पर्सेंट बाय वेट किती आहे 1.66%, न्यूट्रल अमोनियम सायट्रेट सोल्युबल फॉस्फेट किती आहेत पर्सेंट बाय वेट 0.39% आहे. आणि तुम्ही जर पोटॅशियम बघितला तर बघा वॉटर सोल्युबल पोटॅश पर्सेंट बाय वेट किती आहे 14.70%. तर या सोर्सनुसार याचं उत्तर पोटॅश आहे, तेवढं करेक्ट करून घ्या. ठीक आहे, आता इथून पुढे आपण डेअरीचे बघूया. तर बघा डेअरीचा सेट बी मधले क्वेश्चन बघतोय आपण. डेअरीचा आता काय त्यातले पाश्चरायझेशन किंवा कुठलं कार्बोहायड्रेट, ओनली कार्बोहायड्रेट प्रेझेंट इन मिल्क, तर हे आपण फूड टेक मध्ये डिस्कस केलेत. तर हे 61 पासून जे आहेत ते मी डिस्कस करतोय. तर बघा नॉन प्रोटीन नायट्रोजनस सोर्स बीइंग यूज्ड सक्सेसफुली फॉर रुमिनंट आर. ठीक आहे, नॉन प्रोटीन नायट्रोजनस सोर्स. ठीक आहे, आपण आपल्या सगळ्यांना युरिया माहित आहे, पण ऑप्शन मध्ये आलं तर अमोनियम ऍसेटेट, अमोनियम बायकार्बोनेट, अमोनियम कार्बोनेट आणि अमोनियम लॅक्टेट. तर मी जसं नोट्स मध्ये दिले त्यानुसार बघा लाईन ना आलेले ते ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे अमोनियम ऍसेटेट, अमोनियम कार्बोनेट, अमोनियम बायकार्बोनेट, कार्बोनेट, अमोनियम लॅक्टेट, बायुरेट, ग्लुटामिन, ग्लायसिन, युरिया, हे सगळे काय नॉन प्रोटीन नायट्रोजन सोर्स रुमिनंट साठी युज केले जातात. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ड्युरिंग सिमेंट कलेक्शन ऑफ बुल्स द इनर टेम्परेचर ऑफ आर्टिफिशियल वजना शुड बी बिटवीन. आता हे आर्टिफिशियल वजनाचं टेम्परेचर विचारले, तर ते एक्झॅक्ट सांगायचं म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, पण आयोगानं दिलेल्यानुसार आपण ते इथं कन्सिडर करूया 42 डिग्री सेल्सिअस टू 46 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि अजून कसं आहे बघा आता पेपर सेटरचा माइंडसेट काय असतो त्याच्यानुसार कधी कधी उत्तर चेंज होऊ शकतं. ओके, तर हे आपण टेंटेटिव एक बेस घेऊन दिलेले आन्सर आहेत. ठीक आहे, तर त्याच्यानुसार बघा ह्याचं एक नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, सेकंड बघा झिंक इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ द एन्झाइम डॅश डॅश विच इज प्रेझेंट इन हाय कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड सेल्स. ठीक आहे, तर बघा आपल्या आरबीसीचं फंक्शन काय असतं, ऑक्सिजन कॅरी करायचा लंग्स टू ऑर्गन्स आणि तिथून कार्बन डायऑक्साईड घेऊन काय करायचं ऑर्गन्स पासून तो लंग्स पर्यंत घेऊन यायचं. तर त्या आरबीसीच्या फंक्शनसाठी एक एन्झाइम असतं जे मदत करत असतं, त्याचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेट्स आणि त्याचा इंटेग्रल पार्ट काय आहे झिंक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे कार्बोनिक अनहायड्रेट्स. नेक्स्ट बघा डॅश डॅश हार्मोन इज यूज फॉर सुपर ओव्हुलेशन इन काऊ फॉर एम्ब्रियो ट्रान्सफर. आता हा पॉईंट आपण डिस्कस केला होता आपल्या क्लासरूम लेक्चरमध्ये. तर त्यानुसार बघा आपण जर ऑप्शन वाईज जाऊया अगोदर, ह्याचं उत्तर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पण आता जर बघा ऑप्शन वाईज गेलो आपण, ल्यूटिनायझिंग हार्मोन कशासाठी असतं, ओव्हुलेशनसाठी असतं. म्हणजे त्याचा सुपर ओव्हुलेशनसाठी काहीच ऑप्शन त्याचा यूज नाही होणार आहे. ठीक आहे, हे फक्त ओव्हुलेशन करत. ठीक आहे, म्हणजे ग्राफाइन फॉलिकल डेव्हलप होतात आणि
ते डेव्हलप झाल्यानंतर ओव्युलेशन होतं, त्यावेळेस फक्त सिंगल ओव्युलेशन होत असतं, ठीक आहे. आता बघा, इस्ट्रोजन, इस्ट्रोजनचं काय आहे, इट डेव्हलप सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल, त्यामुळे याचा काहीच रोल नाही आहे. प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन काय करत असतं, इट इज प्रेग्नन्सी हार्मोन, इट प्रेझेंट ओनली इन प्रेग्नन्सी, ठीक आहे. आता लास्ट हार्मोन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, याचं फंक्शन काय असतं, हे फॉलिकलला स्टिम्युलेट करतं आणि त्यापासून काय होतात, ग्राफाइन फॉलिकल डेव्हलप होतात आणि ओहम तयार होतात. तर जर आपण हे हार्मोन काऊला दिवसातून 2 वेळा कंटिन्युअसली 3-4 दिवस दिलं ओव्हुलेशनच्या अगोदर, तर काय होत असतं, मल्टिपल ओव्हुल्स तयार होत असतात. सो हेअर आन्सर इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे आपल्या नोट्समध्ये पण आहे, ठीक आहे. आता बघा, हा एक पुढे जाऊन 95 नंबरला क्वेश्चन आहे. ऍज कम्पेअर टू ग्रीन फॉडर देर इज सम लॉस ऑफ न्यूट्रिएंट व्हॅल्यू इन साइलेज बाय, त्यांनी तर ए बी सी डी असे 4 पर्याय दिले आहेत बघा. द कन्वर्जन ऑफ शुगर इन टू लॅक्टिक ऍसिड, प्रोड्युसिंग अ सोअर टेस्ट, सरफेस स्पॉयलेज, फर्मेंटेशन अँड सिपेज. आता ऍक्च्युअली बघा, शुगरचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये झालं तर चांगलं साइलेज आहे म्हणता, ठीक आहे. परत प्रोड्युसिंग सोअर टेस्ट हे बरोबर आहे, सरफेस स्पॉयलेज म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपण साइलेज बनवतो त्यावेळेस जो वरचा लेअर असतो तो खराब होतो, जो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तर तो काढून टाकतात, म्हणून हे सरफेस स्पॉयलेज एक बरोबर आहे. आणि फर्मेंटेशन आणि सिपेज, आता सिपेज बरोबर आहे पण फर्मेंटेशन ही तर ऍक्च्युअल प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये साइलेज तयार होत असतं, ठीक आहे. म्हणून मला असं वाटतं की बी आणि सी अँसर यायला पाहिजे. पण बघा, आता पेपर सेटरनेच माइंडसेट आपण नाही करू शकत, त्यामुळे आयोग मे बीचा आन्सर ऑल ऑफ द अब आपण देऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे थोडा संभ्रम आहे पण टेंटेटिव्ह हे आन्सर मला वाटते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात.